आणि आता तुम्हाला सावध करणारी बातमी आहे. भेसळखोरांनी मिठाई खाद्यतेलासोबत आता सुक्या मेव्यात भेसळ सुरू केली आहे. नागपुरात पिस्त्याच्या नावावर सडक्या शेंगदाण्याची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एफडीएनं मोठी कारवाई केली आहे. गोरखधंद्याचा पर्दाफाश केलाय. पिस्त्याऐवजी तुम्ही खाताय सडका शेंगदाणा. पिस्त्याचं नाव सडक्या शेंगदाण्याचा डाव. भेसळखोरांच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश. शेंगदाण्याला आपण गरिबांचा बदाम म्हणतो, मात्र याच शेंगदाण्याला पिस्ता बनवून काही भेसळखोरांनी लुटीचा गोरखधंदा सुरू केलाय. शेंगदाण्याला कृत्रिम रंग देऊन पिस्ता म्हणून त्याची राजरोसपणे विक्री सुरू आहे. नागपुरात एफडीएनं मोठी कारवाई करत तब्बल 621 किलो रंगवलेला शेंगदाणा जप्त केलाय. विशेष म्हणजे या शेंगदाण्याची नागपुरातल्या मिठाईवाल्यांना विक्री केली जाणार होती. एफडीएचं पथक नागपूरच्या बाबा राम सुमेर नगर परिसरात पोहोचले तेव्हा भेसळखोर सडक्या शेंगदाण्याला हिरवा रंग देऊन पिस्ता बनवत असल्याचं उघड झालं. सडक्या शेंगदाण्याला हिरव्या आणि लाल रंगात रंगवून ते उन्हात वाळवले जायचे. चाळणीतून चाळून पिस्ता किंवा बदामासारखं बनवलं जायचं. नंतर मशीननं त्याचे छोटे तुकडे केले जायचे. पुढे 90 रुपये किलो शेंगदाण्याची 1500 ते 1700 रुपये दरानं मिठाई व्यापाऱ्यांना विक्री केली जात होती. पुढील तपासात जो व्यक्ती करत होता त्याच्याकडनं आम्ही कोणाकोणाला विकत होता, काय कोणत्या पिढीनं विकत होता त्याबाबत माहिती प्राप्त करून समोर यांची त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली. सोनपापडी, पेढे, बर्फी, लाडू यासारख्या मिठायांवर चवीसाठी पिस्ता किंवा बदामाचे चिप्स लावलेले असतात. मात्र सुकामेवा महाग असल्यानं भामट्यांनी हीच संधी साधत पैसे कमावण्यासाठी भेसळीचा धंदा सुरू केला. हा सडका शेंगदाणा आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. शेंगदाणा रंगवण्यासाठी कृत्रिम रंगाचा वापर केला जातो. हे कृत्रिम रंग आरोग्यासाठी प्रचंड हानिकारक आहेत. हे रंग पोटात गेल्यास कॅन्सर सारखा गंभीर आजार होऊ शकतो. त्यामुळे बाजारातून मिठाई तसंच सुकामेवा घेताना सजग रहा. कुठे भेसळखोरी सुरू असेल तर यंत्रणांना तात्काळ याची माहिती द्या, कारण सवाल तुमच्या आमच्या आरोग्याचा आहे. अमर काणे, Zee24 तास, नागपूर. लाल मातीतली कुस्ती म्हणजे Zee24 तास.